बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाकप विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डाव्या आघाडीचे ते संयुक्त उमेदवार असतील. विशेष म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस इतर मित्र पक्षांनी महाआघाडीची घोषणा केली होती. त्यात डाव्या पक्षांना केवळ एकच जागा सोडण्यात आली आहे. त्या जागात बेगुसराई मतदारसंघ राष्ट्रीय जनता दलाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे. बेगुसराई मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दल तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराकडून त्यांचा 60,000 मतांनी पराभव झाला होता.